आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. टाकवडी ग्रामपंचायत कारभारा विरोधातील उपोषण मागे विस्तार अधिकाऱ्यांनी दिले लेखी पत्र. टाकवडे ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारा विरोधात सुरू असलेलं उपोषण मागे घेण्यात आलंय. मौजे टाकवडे गावामध्ये 14व्या वित्त आयोगातून सुरू असलेल्या बेकायदेशीर कामाविरोधात तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या मनमानी कारभाराविरोधात वारंवार तक्रारी देखील नागरिक अविनाश बाळासो कांबळे यांनी दिल्या होत्या. मात्र त्यांनी कोणतीच दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे अखेर अविनाश कांबळे यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करा अशी मागणी करत 18 जून पासून शिरोळ पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. अखेर या प्रश्नी विस्तार अधिकारी आर टी कांबळे यांनी चौकशी करण्याबाबतचे लेखी पत्र उपोषणकर्ते कांबळे यांना दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलंय. महानकारी न्यूज साठी टाकवडेहून मोहन जमादार. उपोषणाचा दुसरा दिवस आहे. काल संध्याकाळी आर एस कॉम्प्लेक्स TPO काल आले होते आणि 28 तारखेपर्यंत 28 तारखेसाठीपर्यंत उपोषण मागं घ्या, 28 तारखेला सुनावणी घेऊया असं म्हणून त्यांनी निरोप घेऊन पत्र घेऊन आले होते. पण आम्ही म्हणलं 28 तारखे घेतो उपोषण मागं, पण 28 तारखेपर्यंत MB होऊ देणार नाही, एवढा म्हणून लेखी पत्र द्या, मग उपोषण आम्ही मागं घेतो. पण त्यांनी ते मान्य केलं नाही, त्यांनी नकार दिला. आणि 9 जूनला आम्ही तहसीलदार यांना BDO आम्ही पत्र दिलं होतं ऑपरेशन संदर्भात, पण त्यांनी जाणून बुजून ऑपरेशनाकडे दुर्लक्ष करत त्यांनी आजपासून रजेवरती केले. त्या गोष्टीचा आम्ही निषेधच करत आहोत आणि जोपर्यंत BDO आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत काही झालं तरी आम्ही ऑपरेशनावर हलणार नाही. आणि जरी काही या उपोषणाच्या मध्ये सर्वांनी काय तरी बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार आम्ही प्रशासन, ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवकांना करतो.